कोपर्डीच्या खटल्यामध्ये आज कोर्टात नेमकं काय घडलं आपण यावर एक नजर टाकूया. संतोष भवाळच्या शिक्षेवरील युक्तिवादाला बाळासाहेब खोपडेंकडून सुरुवात करण्यात आली. बाळासाहेब खोपडे आरोपीचे वकील आहेत. संतोष भवाळनं गुन्हा केलाच नाही असं त्यांनी कोर्टात ठासून सांगितलं. फाशी देण्याइतपत पुरावे नाहीत. वकील खोपडेंनी आपल्या अशिलाच्या वतीनं युक्तिवाद केला. माध्यमातल्या बातम्यांमुळं न्यायालय प्रभावित होत असल्याचाही आरोप केला. न्यायालयानं याला आक्षेप घेतला. पुराव्यांशिवाय आरोप करू नका अशी आरोपीच्या वकिलांना न्यायालयानं तंबी दिली. उज्ज्वल निकम यांच्या युक्तिवादाला सुरुवात झाली. उज्ज्वल निकम सरकारी वकील आहेत. खून का बदला खून नको, आम्हाला न्याय हवा आहे असं उज्ज्वल निकम म्हणाले. हे कृत्य अत्यंत अमानवी, ही आरोपी माणसं नाहीयेत. खून करणं त्यांनी एन्जॉय केलेलं आहे. कोणताही गुन्हेगार शिक्षेशिवाय सुटू नये. लोक आक्रोश करतायत, त्यांना न्याय मिळावा असं उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाला सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध खटल्याच्या निकालांचा संदर्भ यावेळी उज्ज्वल निकम यांनी दिला. इंदिरा गांधी खून खटला, अफजल गुरु, बच्चन सिंग या सर्व प्रकरणांचा संदर्भ कोर्टामध्ये उज्ज्वल निकमांनी दिला. कोपर्डीचं कृत्य हे भयानकता, क्रूरता आणि विकृत मानसिकतेचा कळस असल्याचं निकमांनी न्यायालयात ठासून सांगितलं. 13 मुद्द्यांच्या आधारे तिन्ही आरोपींना मृत्यूदंडच द्यायला हवा अशी मागणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली. हे आरोपी म्हणजे राक्षसांचा पुनर्जन्म आहे असंही निकम म्हणाले. गोठलेल्या रक्ताच्या गुन्हेगारांनी घडवलेलं हे हत्याकांड आहे. पहिल्या आरोपीला मदत करणारे हे दोघेही आरोपी या घटनेला तितकेच जबाबदार आहेत असं निकम यांनी सांगितलं.